आणि तुमची लोक ज्या वेळेला रिकामी खोके घेऊन आंदोलनं करत असतात त्याला मातोश्रीमध्ये भरलेले जे खोके आहेत ना ते तरी थोडे त्यांच्या हातात द्या. नेहमी नेहमी शिंदे साहेबांना मिंदे म्हणणं, खोके म्हणणं आणि घटना बाह्य सरकार म्हणणं. आदित्य ठाकरे हे तरुण आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टाची जजमेंटरी वाचली पाहिजे. जी लोक आजपर्यंत सांगत होतो, मी आजसुद्धा सांगतोय की आम्हाला आदर आहे, तो आदर निदान घ्यायला तरी शिका. कुठल्या पद्धतीने तुम्ही बोलताय ह्याला एक मर्यादा असतात आणि त्या मर्यादा निदान एक वेळ सिनियर म्हणून उद्धवसाहेब बोलले तर मी समजू शकतो. आदित्यांचं वय काय, त्यांची कामगिरी काय, जो मनुष्य आपण स्वतः जर मी समजू शकतो की उद्धवसाहेबांना काही मेडिकल ह्याच्यामुळे ते बाहेर पडू शकत नव्हते. आदित्य तर तरुण होते, कधी फिरलेले आहेत, कधी त्या काळामध्ये फिरले मला एक उदाहरण दाखवा की ज्यांना असतं, ज्यांना हाय ब्लड प्रेशर असतो, डायबिटीस असतो, त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली असते डॉक्टरनी की फिरू नका. तुम्ही साधा त्या काळामध्ये फिरला नाही, त्यांनी जर प्रेमापोटी आणि असेच गेले का लोक तुम्हाला सांगत होते की आम्हाला नको, आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबरची युती नको, तुम्हाला सांगितलं ना, याच्यामध्ये कसली आली गद्दारी, तुमच्या तोंडावर येऊन सांगितलं आणि तुम्ही काय उत्तर दिलं, तुम्हाला पाहिजे तुम्ही स्वतः निघून जा. म्हणजे त्यांनी स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घ्यायची आणि दुसऱ्याला गद्दार म्हणायचं, कुठला न्याय आहे हा? एक कधीतरी महाराष्ट्राच्या जनतेने बघितलंच पाहिजे की अशा रीतीने. मी एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं होतं की तुम्हाला 5 वर्ष जर भाजपने मुख्यमंत्रीपद दिलं असतं तर भाजपबरोबर जायची तुमची तयारी होती. तुम्हाला 5 वर्ष मुख्यमंत्रीपद नाही दिलं म्हणून तुम्ही या मोदींना वाईट म्हणणार, मोदी साहेबांना वाईट म्हणणार, हा कुठला न्याय आहे? म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्रीपद 5 वर्ष 2.5 वर्षाचीच मागणी होती, तुम्ही ठरलं का होतं 2.5 वर्ष राहायचं तर 2.5 वर्ष राहा, पण 2.5 वर्षानंतर तरी युती एकत्र येऊन दे, कारण युतीला महाराष्ट्रातल्या जनतेने मतदान केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही मानलं नाही आणि मग गद्दार कोणाला म्हणता, हा प्रश्न आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आम्ही गद्दार शब्द ऐकून घेणार नाही, मी स्पष्ट शब्दात सांगतो. हे बघा, हे दिवटे म्हणणं, आदेश म्हणणं, हे सगळं राऊतांना वाईट बोलायला काही शिकवायलाच लागत नाही, त्यांना उपजत गुण तो दिलेला आहे. आणि पवारसाहेबांच्या एवढी वर्ष सानिध्यात राहूनसुद्धा पॉलिश्ड कसं बनायचं हे ते शिकले नाहीत, हे दुर्दैव आहे. पवारसाहेबांची भाषणं आहे का, एवढा एक अपशब्द त्याच्यामध्ये दिसणार नाही, पण त्यांना तुम्ही दिवसातून 4 वेळा भेटता तरी पण त्यांचा एक चांगला गुण तुम्ही घेऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे त्यांचं. किती शाखा कायदेशीर आहेत, किती बेकायदेशीर आहेत, ह्याचा ते तपास त्यांनी स्वतःच घ्यावा. आणि स्वतः त्यांनी मुंबईचं मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, तर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं की बा बेकायदेशीर शाखेत बसू नका, ज्या ज्या कायदेशीर आहेत तिथं बसवा. 2.5 वर्ष तुम्ही सत्तेवर राहिला ना, पुरेसा आज तुमच्याकडे स्ट्रेंथ आहे, तुम्ही भाड्याने घ्या आणि त्याच्यामध्ये शाखा करा ना. आम्ही आमच्याकडे कोण आले शाखा प्रमुख, आम्ही सांगतो भाड्याने तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये शाखा सुरू करा. आम्ही कोणाला सांगत नाही की पत्र्याची शेड उभारा आणि त्याच्यामध्ये शाखा सुरू करा. आमची जर मूळ शिवसेना आहे ना, बाळासाहेबांचा विचार हीच शिवसेना आहे, आणि त्याच्यामुळे मला वाटतं की कायद्याचं पालन सर्वांनी करावं आणि ज्याला आपण सत्तेवर येतो त्याला कायद्याचं पालन करण्याची अधिक जबाबदारी ही आपल्यावर येत असते आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी त्यांनी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तुम्ही होता त्याला बेकायदेशीर ठिकाणी एखादी शाखा चालू असेल तर त्यांनी त्या शाखाप्रमुखाला बोलून सांगायला पाहिजे की तो अमुक ठिकाणी भाड्याने घ्या आणि तिथं शाखा सुरू कर. उघड आहे की मुख्यमंत्र्यांचंच हे कोणी बेकायदेशीर करू शकत नाही, तर त्यांनी ती काळजी घेतली पाहिजे होती. कालचा प्रसंग घडला, त्याच्यानंतर मारहाण झाली, योग्य आहे का मारहाण? तुमचं जर अधिकृत असेल तुम्ही त्याचे कागदपत्र हजर करा, तो अधिकारी सस्पेंड होईल. तुम्ही त्याला जाऊन मारू शकत नाही, अराजकता तुम्ही मुंबईमध्ये माजू शकत नाही, आणि त्याच्यामुळे जे काय हँडल करायचं ते पोलीस करतील. आणि बेकायदेशीर एखादी गोष्ट पाडली तर आम्ही दंगल करणार, हे कितपत योग्य आहे? मग त्यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पुढेसुद्धा कधीतरी स्वप्न बघायचे तरी अधिकार राहतील की नाही हा प्रश्न आहे. कारण जो जो मुख्यमंत्री होईल त्यांनी कायद्याचं पालन केलंच पाहिजे असं मला स्वतःला वाटतं, कारण तो कायद्याचा प्रमुख आहे आमच्या राज्याचा आणि राज्याचा प्रमुख आहे. तुमचं राज्य होतं, तुम्ही म्हणता की मुंबई आम्ही आमची मानतो, मग नुसतंच तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरमध्ये इंटरेस्ट आहे. आदित्य ठाकरेंना इंटरेस्ट काय, ज्या कॉन्ट्रॅक्टरना काम नाही मिळालं त्यांच्या बाजूने ते ज्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्यांच्या बाबतीत झगडणार. जी माया तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरबद्दल वाटते ती मुंबईच्या जनतेबद्दल का वाटत नाही? कोविडमध्ये त्या ठिकाणी तडफडून मरणाऱ्या लोकांसाठी का नाही वाटत? याचं उत्तर मुंबईकरांना त्यांना द्यायला लागेल. आणि म्हणून मी आजसुद्धा सांगितलेलं आहे की मी काय कोणावर टीका करणारा मनुष्य नाही, परंतु ज्या पद्धतीने बोलतात
हे कोणालाही सहन न होण्यासारखं आहे. कारण तुमची सत्ता गेली म्हणून दुसऱ्यावर चिखलफेक मी समजू शकतो, परंतु किती चिखलफेक कराल, एक दिवशी अशी की रबर स्वाद ताणला की तुटतो. एक दिवशी लोक पुढे येतील आणि तुमचं हे सगळं कशावर उभं आहे हे लोक सांगायला सुरुवात करतील. एवढं सुद्धा ते ताणू नका. आदर आहे तो आदर राखायला शिका. आणि म्हणून थोडीसुद्धा नीतिमत्ता शिल्लक असेल तर लाईफलाईनशी संबंधित तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर ॲक्शन घ्या. कारण हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे की त्यांच्याकडे क्वालिफाईड डॉक्टर नव्हते, केवळ पैसे मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी ही कंपनी स्थापन केली. कंपनीला कुठलाही पूर्वीचा अनुभव नसताना त्या कंपनीला कोविड मोठी मोठी कोविड सेंटर चालवण्याची कामं देण्यात आली आणि त्याच्यामुळे जे मृत्यू झालेले आहे याला जबाबदार कोण, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्यायला लागेल, मुंबईच्या जनतेला द्यायला लागेल. आणि याच्याशी संबंधित सर्व लोकांना, ज्याला ते हकलपट्टी करतील पक्षाच्या बाहेर, त्याला आम्ही म्हणू की तुम्हाला थोडी तरी नीतिमत्ता आहे म्हणून. नाहीतर कोविडच्या नावाखाली पैसे खाणं हा जर उद्देश असेल तर मग ह्याला कोणीही माफ करू शकत नाही, ईश्वर अजिबात माफ करणार नाही याची मला खात्री आहे. की ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे बोलत आहेत ही पद्धत अत्यंत आक्षेपार्ह आहे. कारण आम्ही ज्याला मुंबईत परतलो त्यावेळेला मी पक्षाच्या वतीने बोलत असताना सर्वच आमदारांना सांगितलेलं होतं की आमचं जो काय उठाव आहे तो आमच्या तत्वांसाठी आहे आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचे तत्कालीन जे नेते होते त्यांच्याविरुद्ध काही बोललं जाऊ नये. आणि त्याच्यानंतर कदाचित आपल्याला आठवत असेल की काही स्टेटमेंट निघालेली होती, त्यावेळेलासुद्धा मी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यून केलेलं होतं. आता मी कोणी स्टेटमेंट काढली होती त्याचं मेन्शन करत नाही. आणि त्यावेळेला त्यांनी पुन्हा स्टेटमेंट दिलं होतं की आम्ही ठाकरे फॅमिली किंवा उद्धव साहेबांच्याबद्दल काही बोलणार नाही. ज्याला आम्ही अशा तऱ्हेने बोलतो त्यावेळेला आम्ही आदरापोटी हे बोलत असतो याचा विचार न करता नेहमी नेहमी शिंदे साहेबांना मिंदे म्हणणं, खोके म्हणणं आणि घटना बाह्य सरकार म्हणणं. आदित्य ठाकरे हे तरुण आहे, त्यांनी सुप्रीम कोर्टाची जजमेंटरी वाचली पाहिजे. सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदेना शपथविधीसाठी बोलवणं ही जी काही कृती होती, त्यांनी भले राज्यपालांवर इतर बाबतीत टीका केली असेल पण ही कृती त्यावेळच्या परिस्थितीनुसार योग्य आहे असं ज्याला म्हटलं जातं त्याला तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे? कुठलं घटनाबाह्य आणि कुठलं घटनात्मक, ज्या वेळेला राज्यपाल शपथ देतात त्यावेळेला ते घटनात्मकच सरकार असतं. त्यांचं ज्ञान कमी आहे म्हणून ज्ञानाचे दिवे त्यांनी पाजू नये, एवढं मी त्यांना एक ज्येष्ठ वयाने ज्येष्ठ आहे म्हणून त्यांना सल्ला देईन की तुम्ही किती बोलता, कसं बोलता, कसं खोटं बोलता ते सर्वांनी बघितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे बोलताना निदान हे उल्लेख तरी करू नका. आणि तुमची लोकं ज्या वेळेला रिकामी खोके घेऊन आंदोलनं करत असतात त्याला मातोश्रीमध्ये भरलेले जे खोके आहेत ना ते तरी थोडे त्यांच्या हातात द्या, तर निदान खोके म्हणजे काय हे लोकांना कळेल. नाहीतर खोटं बोलून कोणीही पैशासाठी फुटत नसतं, त्यांना प्रेम दिलं जात नाही, त्यांना ज्या वेळेला योग्य तो सन्मान दिला जात नाही, रस्त्यावर उभं केलं जातं. अशा पद्धतीने जा मनापासून लहानपणापासून जे शिवसैनिक होते हे शिवसैनिक तुमच्यापासून लांब गेले आणि आता जे शिल्लक आहेत ते तुम्ही जी सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी ते आहेत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.